नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, मी आज जाणार आहे निजामपूरला। माझ्या मित्राने एक 99 शॉप हे दुकान चालू केलं आहे, तर त्या शॉपलाच मी भेट देणार आहे। तर तिथे सर्व वस्तू 99 रुपये ते 150 रुपयापर्यंत भेटतात, तर त्या आज मी शॉपला भेट देणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे शॉप निजामपूरला आहे, माणगाव तालुक्यापासून निजामपूर हे 10 किलोमीटर अंतरावर आहे। तर निजामपूर पुणे रोडला हे शॉप आहे। बस मजेत। नमस्कार नामेश्वर। नमस्कार, मी कोकणी प्रवीण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपल्या 99 शॉपचं आम्हाला तुम्ही काय सांगाल? 99 शॉप बोललात ना तर काय माहिती काय, जी प्रोडक्ट आहे जे मार्केटमध्ये या वस्तू आहेत ना त्या लोक आहेत ना ते बऱ्याच किमतीने विकतात। बरोबर, आपण कॉम्सेट बाहेरचा बघितला, इकडचा बघितले, तर तुम्हाला माहिती आहेत का असे काय काय वस्तू आहेत का त्यांचं रेट तुम्हाला 200-250 ह्या रेंजमध्ये होतं, आणि मग सामान्य लोकांना परत ती वस्तू भेटत नाही। बरोबर, म्हणून आपला कॉन्सेप्ट असा आहे तर लोकांना जे आपल्या सामान्य लोक आहेत त्यांना एक आपली नॉर्मल एक म्हणजे 100 रेंजमध्ये जी वस्तू पाहिजे ती भेटावी, हा आपला एक मेन कॉन्सेप्ट आहे। त्यासाठी हा आपण 99 ते 150 असा आपण कॉन्सेप्ट ठेवलेला आहे। अच्छा, 99 ते 150। बरोबर, आपल्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू सध्या आपण अवेलेबल करता? म्हणजे आता माझ्याकडे बघा, प्लॅस्टिक आहे, ग्लासेस आहेत, नंतर लहान पोरांचे कपडे आहेत, पर्स आहेत, त्यानंतर थोड्याफार ऍक्सेसरीज मध्ये थोडेसे आपण चार्जर ठेवलेले आहेत। बरोबर, त्यानंतर एअरफोन ठेवलेले आहेत, त्यानंतर आपण स्टेशनरी ठेवलेली आहे। बरोबर, डॉम्स कंपनीचे आपण असे स्टेशनरी ठेवलेली आहे, जशी आपण असे हे बघू शकता तसे डॉम्स कंपनीची आपण स्टेशनरी ठेवलेली आहे। आणि असं भरपूर काही वस्तू आहेत आपल्याकडे जे आपण ते 99 ते 150 रुपयापर्यंत एक लोकांना एक चांगला गिफ्टिंगमध्ये बोला किंवा ह्याच्यामध्ये जर आपण एक पर्पज
देण्याचं काम करतोय, तो हेतू आहे आपला. बाकी काय आहे आणि कसं आपला 99 शब्द निजामपूर आपल्या माणगाव तालुक्यात निजामपूर विभागात आहे, तर लोकांना त्यांना खूपच फायदा आहे त्या वस्तूचा, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? फायदा असा काय नाही, म्हणजे लोकांना कसं आपला एकच मेन उद्दिष्ट आहे का लोकांना जरा स्वस्तातल्या स्वस्तात आणि एक चांगली वस्तू म्हणजे ज्या आपल्या त्यांच्या खिशाला परवडेल अशी एक भेटली पाहिजे, हा आपला एक हेतू आहे. आता माणगाव बोला किंवा इतर ठिकाणी असे लोकांना भेटत नाही किंवा लोक शोधत बसतात का आपली लोकांना स्वस्त काय, आता एवढी महागाईच्या ह्याच्यात लोकांना 100 वस्तू भेटत नाही, बरोबर, ती आपण लोकांना कशी स्वस्त अजून स्वस्त होईल ह्याच्या प्रयत्नात अजून आहे, त्याच्या पुढे पुढे आपण त्याच्यावर काम करणार आहोत. मग तुम्ही वस्तूचा म्हणजे सप्लाय कसं करता, तर माल कुठून बाहेरून आणता की म्हणजे कसं करता? माल आपण बाहेरनंच मागवतो, कारण का आपल्या इकडे मॅन्युफॅक्चरिंग हे आहे नाही, युनिट मग आपण बाहेरनंच घेतो, आपल्या डायरेक्ट फॅक्टरीमधून आपण लोकांकडनं डायरेक्ट माल उचलतो आणि आपण इकडे पार्सल हे करतो. आणि इमर्जन्सी समजा आपल्याला माल पाहिजे असेल तर तुम्ही कसं अवेलेबल करता? ते जर पाहिजे असेल ना तर आपण 15-15 दिवसाचा गॅप ठेवतो, कारण का कसं एक वस्तू पर्टिक्युलर एक वस्तू येत नाही, त्यासाठी आम्हाला ज्या कंपनीशी टाईप केलेलं असतं त्यांच्याकडनं आम्हाला लॉटनी माल उचलायचा आहे, बरोबर, त्यांच्यामुळे आम्ही कसं डायरेक्ट फॅक्टरी टू कस्टमर हा असाच कॉन्सेप्ट ठेवलेला आहे. आणि कस्टमरने आता समजा माल घेतला तर मी बिल कॅश की गुगल पे फोनपे हे तुमच्या कोणत्या कोणत्या सुविधा सध्या अवेलेबल आहेत? आपण तर कॅश ऑन डिलिव्हरीच आहे. हां, आणि गुगल पे आहे आपल्याकडे अवेलेबल, गुगल पे फोन ज्या ह्या सुविधा आहेत ऑनलाईन त्या आपल्याकडे सर्व सुविधा अवेलेबल आहेत. बरोबर. आणि मला तुम्ही काय तुमच्या 99 रुपयाच्या वस्तू दाखवू शकता का? हां चालेल. जसे हे पर्पल तीनचा सेट, आपण तीनचा सेट आहे, आपण 100 रुपयाला हे देतो, बरं 99 हा चारचा सेट आहे, हा पण आपण 99 देतो. ह्याच्यामध्ये एक नवीन अजून एक क्वालिटी आहे, हे बघा, ही पण आपण एक 99 हे चार देतो. त्यानंतर हा थोडासा कॉन्सेप्ट आहे मोठा, हे आपण 120 रुपयापर्यंत देतो. 120 रुपये. हां. त्यानंतर ह्या अशा 10 कुंडे सोबत साखळीसोबत आपण देतो, हे दोन येतात 100 रुपयाला. साखळी कशासाठी? ते अडकवून हे करण्यासाठी, ते तुम्हाला मी पुढे दाखवीन. हे करायची. तसा हा कुंबूस आहे, ह्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत, डिशवॉश आहे, टॉयलेट ब्रश आहे आणि फ्लोअर क्लिनर आहे, हे पण आपण 99 देतो, हे पण आपण सर्व 99 देतो. जसे टॉईजवाला किचन सेट, डॉक्टर सेट, कार सेट, हे सर्व आपण 99 देतो. त्यामध्ये नंतर मग आपण अजून हे जाऊ, हे आपण 6 डब्यांचा सेट पण आपण 99 देतो. त्यानंतर हा पण 7 सेटच आहे, आपण 99 देतो. त्यामध्ये आता एक युनिक आलेले आता हा आपण एक प्रोडक्ट आहे, हा एक नवीन आलेला आहे, आपण इथं मोबाईल स्टँड पण करू शकतो. जसा इथं मोबाईल बघायचा असेल किंवा महिलांना कुणाला मोबाईल ठेवायचा मोबाईल बघू शकता, आणि इथून आपला ना डा हे करा मसाले बोला किंवा रांगोळी बोला किंवा ड्रायफ्रूट बोला हे आपण हे करू शकतो. हे आपण सर्व हे आपण 110 रुपयाला देतो. टॉपिंग ब्लू टॉपर बोलतो याला, हे पण आपण 99 लोकांना देतो. त्यानंतर हे असे मसाले बॉक्स आहेत, मला खोलून दाखवतो. हे असे हे पण आपण 99 देतो, यांनी वॉशेबल आहे, हे असे काढून धुवू पण शकता आपण. आता हेच मार्केटमध्ये जर कम्पेअर करायला गेला तर यांचीच किंमत 200-250 रुपयाला आहे, तर हे MRP इथं असेलच त्यांच्यावर. बघा ही प्राईस पण बघा बघू शकता तुम्ही. आपल्याकडे हे कितीला आहे? हे आपण 99 विकतो. त्यानंतर आपण 4 बॉटलचा सेट आहे, आपण 99 विकतो. हे पाण्याचा ग्लास आपण 99 देतो, ह्याच्यासोबत 6 ग्लासेस सोबत येतो. हे असे 6 ग्लासेस सोबत येतो.
त्यानंतर हे असे डबे आहेत, आपण चॉकलेटा देतो, चॉकलेटा आपली स्वतःची एजन्सीची. हे नंतर आपला जार, ह्या पर्स, ह्या पर्सच्या जर बाहेर किंमत काढायला गेलास ना 250-300 रुपयाच्या शिवाय तुम्हाला खाली भेटणार नाही. ह्याच आम्ही 170-150 रुपया परत आम्ही लोकांना देतो. हे 99 हे असे सॉफ्ट बॅगा लहान पोरांच्या, आणि बाकी हे स्टेशनरी आयटम. दाखवायला लागेल ही अशी प्रिंटेड बकेट, ही पण आपण 100 रुपयाला देतो. क्वालिटी पण एक नंबर हे आहे, ही पण आम्ही 100 रुपयाला देतो. 99 ही पण 99 आपण 99 क्वालिटी बघ. बाहुबली टप, बाहुबली टप पण आपण 99 ला देतो. 5 हंडे बसतात. तर रामेश, आपल्या बिझनेसच्या बाबतीत तुम्ही आम्हाला अनुभव काय सांगा 99च्या शॉपबद्दल? 99 शॉप असं आहे का, इथं तुम्हाला 12 महिने कस्टमर आहे. असा नाही का आपल्याला कुठला सीझन आहे, हर एक सीझनला आपल्याकडे नवीन नवीन व्हरायटी येत जातात. जसा गणपती आता सीझन आहे, गणपती सीझनला काहीतरी नवीनच आहे. असा नंतर दिवाळीला येणार, दिवाळीला अजून काहीतरी नवीन नवीन आपण आणण्याचा प्रयत्न करतो. दिवाळी जसं जसा सीझन येतो तसा तसा आपण याच्यात काही ना काहीतरी व्हरायटीज आपण हे करत जातो. म्हणून आपल्याला 99 कस्टमरला असा कधी हे करता येत नाही का तो आपली हे काय कर. म्हणून आपल्याला कस्टमरचा रिस्पॉन्स हे चांगला असतो. चांगला आहे, बरोबर. तर ठीक आहे रामेश्वर, तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा. हो चालेल. आणि ही व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्ते.